मंडळी महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक किल्ले आणि त्यांचा इतिहास ऐकायला मिळत असतो. त्याबरोबरच असे अनेक प्रसिद्ध किल्ले आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला असू द्या किंवा तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन जिंकून घेतलेला सिंहगड असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला तो रायगड किल्ला असो किंवा विदेशी व्यापाऱ्यांना भारतीय बाजारपेठेवर वाढता प्रभाव रोखण्यासाठी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला असो. मित्रांनो, असे अनेक किल्ले आहेत आणि त्यामधील एक म्हणजे दौलताबाद, ज्याचा इतिहास आपण सध्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दौलताबाद किल्ला या किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत आणि ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, ही मला गॅरंटीच आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. तत्पूर्वी सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, तर दौलताबाद हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलत या गावामध्ये स्थित आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव देवगिरी हे होते, परंतु कालांतरानं दौलताबाद असं नाव देखील या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि हे नाव बहुतेक दौलत या नावावरूनच ठेवलं असावं. कारण मित्रांनो, दौलताबाद हा किल्ला यादव वंशाच्या काळामध्ये बांधला होता आणि हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. त्याबरोबरच दौलताबाद हा किल्ला दौलत या गावामध्ये एका शंकूच्या आकाराच्या डोंगरावर वसलेला आहे आणि या किल्ल्याचं एक असं वैशिष्ट्य ते म्हणजे या किल्ल्यावर अनेक राजांनी राज्य केलं, परंतु हा किल्ला जिंकता कोणालाच आला नाही, तर हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला. दौलताबाद हा किल्ला एक प्राचीन अशी वास्तू आहे जी महाराष्ट्रातील 7 चमत्कारांपैकी एक असते. मित्रांनो, देवगिरी या किल्ल्याचे बांधकामाचे श्रेय यादव वंशातील 5वा भिल्लम राजा यांना दिले जाते. त्यांनी हा किल्ला 1187 बांधला होता आणि तो किल्ला 1296 आपली राजधानी बनवली. त्यावेळी हा किल्ला आणि तेथील भाग देवगिरी म्हणून ओळखलं जात होतं. त्यामध्ये इसवी सन 1308 दिल्ली सल्तनतच्या कालावधीमध्ये या किल्ल्यावर अल्लाउद्दीन खिलजी म्हणजेच खिलजी राजवंशाने देखील राज्य केलं होतं. त्यानंतर इसवी सन 1327 हा किल्ला मोहम्मद बिन तुगलक, ज्याला इतिहासामध्ये वेडा मोहम्मद असं देखील म्हटलं जातं, आणि त्यांच्या नियंत्रणाखाली हा किल्ला होता. त्यांनी त्यावेळी किल्ल्याचे देवगिरी हे नाव बदलून दौलताबाद असं नाव ठेवले आणि तसंच त्यांनी आपली राजधानी देखील दिल्लीहून हलवली आणि आपली प्रजा देखील त्यांनी या शहरामध्ये आणली. पण या शहरामध्ये पाण्याच्या अभावामुळे त्यांनी इसवी सन 1334 आपली राजधानी परत दिल्लीमध्ये नेली. त्यानंतर लगेचच दौलताबाद हा किल्ला बहामनींच्या ताब्यात गेला आणि बहामनींच्या काळात चांद मिनार बांधण्यात आला. मित्रांनो, इसवी सन 1499 हा किल्ला अहमदनगरच्या निजाम शाहीच्या ताब्यात गेला आणि त्यांनी या किल्ल्याचा आणखीन मजबूत बनवलं. त्यानंतर 17व्या शतकामध्ये हा किल्ला मुघलांच्या वर्चस्वाखाली परत गेला आणि त्यानंतर हा किल्ला पुढील 2 शतकांमध्ये मराठा, पेशवे आणि हैदराबादच्या निजामांकडे देखील गेला होता. मित्रांनो, आता आपल्या सर्वांच्या मनामध्ये येणारा पहिला प्रश्न असा असतो की दौलताबाद किल्ल्याची निर्मिती नक्की कोणी केली. तर याचं सोपं उत्तर आहे, दौलताबाद हा किल्ला एक ऐतिहासिक आणि यादवकालीन किल्ला आहे जो यादव राजा भिल्लमा यांनी इसवी सन 1187 बांधला गेला होता. तसंच तुघलक राजवटीच्या काळामध्ये या किल्ल्याला अधिक मजबूत आणि बळकट देखील केलं होतं. तर मित्रांनो, आपण ही बघितला की किल्ल्याचा इतिहास आपण बघितला. आता मित्रांनो, आपण जाणून घेऊया की दौलताबाद किल्ल्याविषयीची थोडीशी आणि छोटक्यात माहिती. तर मित्रांनो, दौलताबाद हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलत या गावामध्ये स्थित आहे आणि हा किल्ला छत्रपती संभाजीनगर या मुख्य शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर स्थित असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. ज्या किल्ल्याची उंची 2975 असून हा किल्ला 200 मीटर उंच असणाऱ्या एका डोंगरावर बांधण्यात आला होता. त्याबरोबरच या किल्ल्याचं संपूर्ण क्षेत्रफळ बहुतेक 94 एकर असावं आणि या किल्ल्याच्या संरक्षणासाठी एक तटबंदी देखील बांधली होती आणि ती तटबंदींची भिंत 5 किलोमीटर लांबीची आहे आणि या किल्ल्यावर आपल्याला चांद मिनार, 3 पदरी सुरक्षात्मक घेरा ज्याला कालाकोट, महाकोट आणि अंबरकोट असं देखील म्हणतात, त्याबरोबरच तोफा, चिनी महाल, किल्ल्यांचे बुरुज, कागदाचा पुरा, भद्रमूर्ती मंदिर, पायरी विहीर, गुहा, विविध वाड्या, बरदरी, जलाशय यासारख्या अनेक वस्तू आपल्या या किल्ल्यावर पाहायला देखील मिळत असतात. आता मित्रांनो, हे झालं किल्ल्याच्या बाहेरील बाजू. तर आता आपण हे पण बघूया की किल्ल्याच्या नक्की आतील बाजूतील रचना कशी आहे. तर मित्रांनो, दौलताबाद हा किल्ला 94 एकर क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे आणि या किल्ल्याचं बांधकाम हे म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण देखील आहे. कारण मित्रांनो, या किल्ल्यामध्ये विशिष्ट हेतूसाठी बांधलेली लहान किल्लेदार क्षेत्रे आहेत आणि ती म्हणजे अंबरकोट, जे सामान्य लोकांचे क्षेत्र या किल्ल्यामध्ये आहे, महाकोट,
हे उच्च सामाजिक लोकांसाठी एक रहिवासी क्षेत्र आहे. आणि त्यानंतर येणार म्हणजे कलाकोट, हे शाही रहिवासी क्षेत्र आहे. आणि बागलकोट जे गडाचे शिखर आहे तेथे ध्वज देखील फडकवला जातो. तसंच मित्रांनो, या किल्ल्यावर सभागृहे, वाड्या, प्राचीन इमारती, चरण, विहिरी, मंदिरे, जलाशय, मशिदी, मिनार यांसारख्या अनेक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात, ज्या वेगवेगळ्या वंशांनी बांधल्या आहेत. त्याबरोबरच मित्रांनो, तिथे आपल्याला एक अरुंद पूल पाहायला मिळतो, ज्यावरून एका वेळी दोन माणसे चालू शकतात. आणि ही किल्ल्यावर किल्ल्याची जाण्याची एकमेव वाट देखील आहे. आता मित्रांनो, हे झालं किल्ल्याच्या आतील आणि बाहेरील बाजू बरोबरच. आता मित्रांनो, आपण इथून पुढे बघूया की दौलताबाद किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणं कोणती आहेत. तर मित्रांनो, या सर्व ठिकाणांमध्ये नंबर एक वाचणार ठिकाण आहे ते म्हणजे चांद मिनार. मित्रांनो, आपल्याला दौलताबाद या किल्ल्यावर गेल्यानंतर एक मिनार पाहायला मिळतो, जो बहामनींच्या काळामध्ये बांधला होता. चांद मिनारला मून टॉवर देखील म्हटलं जातं. आणि हा मिनार 64 मीटर उंच आणि 21 मीटर रुंद आहे. आणि त्यामध्ये गोलाकार बाल्कनी देखील आहे. आणि या मिनाराच्या पायथ्याशी आपल्याला एक मशीद देखील पाहायला मिळत असते. मित्रांनो, नंबर 2 असणारं ठिकाण म्हणजे चिनी महाल. तर मित्रांनो, चिनी महाल या इमारतीचा उपयोग मुघलांच्या काळामध्ये औरंगजेबाने कैदखाना म्हणून केला होता. त्यांनी अब्दुल हसन ताना शहा, जो गोलकांडांचा राजा होता, त्याला 12 वर्ष कैदेत ठेवलं होतं. आणि चिनी महाल ही एक किल्ल्यावरील महत्वाची इमारत आहे, जी आपल्याला आज देखील पाहायला मिळत असतं. नंबर 3 असणारं ठिकाण आहे बारादरी. तर मित्रांनो, बारादरी ही एक 13 मोठ्या खोल्या असणारी एक भव्य इमारत आहे. आणि ही इमारत त्यावेळी शाही महाल होती. बारादरी इमारत ही 17व्या शतकामध्ये शहाजहानच्या भेटीच्या वेळी बांधली गेली होती. 4th ठिकाण आहे ते म्हणजे 3 पदरी सुरक्षात्मक घेरा. मित्रांनो, दौलताबाद या किल्ल्यावर आपल्याला 3 पदरी सुरक्षात्मक घेरा देखील पाहायला मिळत असतो. यामध्ये कालाकोट, महाकोट आणि अंबरकोट असे 3 मुख्य भाग आहेत. नंबर 5 खोटी दारे. शत्रूला गोंधळामध्ये टाकण्यासाठी या किल्ल्यावर खोटी दारे देखील बांधण्यात आली होती. ही दारे देखील आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळत असतात. नंबर 6 हाती हौद. हाती हौद ही एक मोठी पाण्याची टाकी आहे. आणि या पाण्याच्या टाकीची क्षमता 10,000 घनमीटर आहे. नंबर 7 असणारं ठिकाण आहे सरस्वती बावडी. मित्रांनो, सरस्वती बावडी ही आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाहायला मिळते. आणि इतर ठिकाणांमध्ये मित्रांनो, कागदाचा पुरा असेल, भद्रामूर्ती मंदिर असेल, पायरी विहीर असेल, गुहा, बरदरी, जलाशय, तोंड, रंगमहाल, कडापहाड, लेणीदुर्गा, टोपी यासारखी अनेक ठिकाणी आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळत असतात. मित्रांनो, तर तुम्हाला कशी वाटली या किल्ल्याबद्दलची माहिती, ही आम्हाला तुम्ही एक कमेंट करून नक्कीच कळवू शकता. आणि मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असो किंवा या महाराष्ट्राला लागलेला ऐतिहासिक भाग्य जे आपल्याला म्हणता येईल, मित्रांनो, अशा महाराष्ट्रातल्या संपूर्ण किल्ल्यांबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या काउंटडाऊन संख्येला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कारकिर्दीतील विविध घटनांचा आढावा आपण चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोतच. सो मी आशा करेन मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूया अजून एका नवीन किल्ल्याचा रोचक असा इतिहास घेऊन. तोपर्यंत बघत राहा काउंटडाऊन संकेत.